हॅलो, मी आहे भाग्यश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती. व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. आरवचा कसला अवतार आहे. चला ब्लॉगिंग करणार आहोत आम्ही. आरवला आता मजा येते फार. गणपती बाप्पा मोर्या. आपण कुठे चाललो आई? 18 वल ना. आणि काय असतं तिथे? आम्ही 18 वल ला जाण्याच्या आधी आता बाबांना आम्ही टिफिन देणार आहोत आणि मग आम्ही जाऊ 18 वल. आरव बघतोय सगळीकडे. हा गुड, व्लॉग कर कर व्लॉग. गुड. हा बोल बोल. आरव खुश. घुमी घुमी करायला मिळालं की आरव खुश. चल तुझं स्वेटर काढू आपण. गमी होत असेल ना गर्मी. अखिलेश मामा आम्हाला असं फिरायला नेत असतो सगळीकडे. काय अखिलेश मामा म्हटलं? फिरायला नेत असतो सगळीकडे. आरव आम्ही निघण्याच्या आधी आरव झोपलेला होता. त्याला एकदम उठवलं, थोडस खाऊ घातलं आणि आम्ही लगेच निघालो. हे आहे बाबा आजोबांचं ऑफिस. ते आले बाबा आजोबा. ए डंपली पुरी का आणली? पुरी का. चल आपण ऑफिस मध्ये जाऊ. नाही चल ना. चल जातो. चल नाही. बाय कर बाबा आजोबांना. बाय. आता आली आहे भुसावळची तापी नदी. बघू किती पाणी आलंय. हे थोडस आहे पाणी, खूप नाही आहे. जोबा देवस्थानला आलेलो आहोत आता आम्ही. हे गाव किती छोट आहे, मस्त आहे. पण तिकडे आलो नाही. बरोबर आहे. ट्रॅक्टर आलाय ना तिकडनं जायचं आपल्याला. उजवीकडे वळायचं मंदिराकडे जायला रस्ता आहे. माउंट घोडा. शाळेत कसं खेळत कुठून जायचं? त्यांच्या मागे मागे. कसला भारी आरव. काय काकू मंदिराकडे इकडेच जायचं ना. चालेल थँक्यू. शिंग बघ त्यांचे. फुल गावाकडचं फील. चला पोहोचलेलो आहे. तिकडनं पण जागा असेल. तिकडनं पण असते ना. आपण असं चाललो जात असतो सगळं. बघू एकदा तिकडनं काय आहे का जागा. म्हणजे सावली का बघू जागा. तर एखाद्या भेटून दे जागा. गुळाची आहे का हे? म्हणून असा कलर आहे. चला वापस आम्ही निघालो इथून. उसाचा रस प्यायचा आहे मला. हे ठेव रेवडी. रेवड्या घेतल्या आहेत आम्ही. मग आता तुझ्या केळी मध्ये आपण फोटो काढू. आरवचे फोटो काढायचे आहेत आता. किती आहेत बापरे. किती छान आणतात. हो
तिकडे बघ किती छान लागलंय तिथे केळाचं गड. मला पण घ्या फोटोत तुमचे. चला उसाचा रस. हो ही काय चालेल ना. आम्ही आरबचे फोटोज काढले केळाच्या गडामध्ये आणि आता एका रसमंकीवरती आम्ही उसाचा रस प्यायला आलेलो. केळाचं बघा. मी तुझं ते पाहतोय ते म्हणजे तुझं एकदमच लॉजिक गणलेलं आहे. वाव इतक्या उन्हात उसाचा रस किती मस्त वाटतो. खूपच ऊन झालंय आता 3:30 झालंय काहीतरी आणि मस्त पोटभर आम्ही रस प्यायलोय त्यामुळे जरा बरं वाटतंय. आता हरभरे लागलेले हवे भरपूर मग तोडायला माझ्या. मग याला सांग ना तू तुला 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 दिसलं की मला सांग. मला ते हरभरे कळत नाही इतके दुरून लागलेत का नाही ते. छान नाही थांबायचंय हरभरे तोडायला. थांब म्हटलं हरभरा आहे मग आई सांगेल ना तुला तेव्हा थांब तू. पण इथे इथे सावली पण आहे यार. हा पण इथे हरभरा नाहीये कांदा हरभरा मस्त गोड हवा गोड. हे केशरी झाड ना हे केशरी झाड याच काय कलर बनवतात ना रंगपंचमीला. म्हण आता म्हण ना गाणं म्हण. नाही ना तू ठीक आहे. ते कॉपी राईट लागतील मला इतकं नको चालव. छान ठिकाणी थांबलेलो आहोत आणि इथे भरगतचा हरभरा पण लागलाय पण त्यांनी सगळीकडे पॅक करून ठेवलेला आहे म्हणजे जाता नाही येणार त्यांच्या शेतात. हा हरभरा तोडायचा आहे मला पण हे असं टाकून ठेवलेलं आहे. मी बघते थोडं तिकडून जाता येतंय का. हा दिस वाटत नाहीये जाता येईल. मला काट्यात ना जावं लागेल जरा. हे इथूनच जाता येईल थोडस पण काटे टाकून ठेवलेत त्यांनी त्यामुळे आता पुढे बघू पुढे मिळतो का आणखीन हरभऱ्याचं शेत. हरभरे तोडता यायला हवे चांगले गोड शेतातले. चलायचं मिळाला मिळाला हरभरा. कसली भयान शांतता आहे. अखिलेश आलेला नाही अजून रागवायला नको. फोन पकड ना माझा. थोडं इकडे तोंड करून तोडलं तर बरं होईल. थोडं इकडे तोंड इकडे तोंड कर. तोडला आम्ही हरभरा. तंदुरी कॉफी नाही तंदुरी चहा पितोय आणि मी चॉकलेट कॉफी घेतलेली. वाव त्याच्यावरती काय चॉकलेट टाकलेलं आहे बघू. मी फर्स्ट टाइम ट्राय करते इथे. आणि तू काय घेतलंय तंदुरी चाय. आरव खूप जास्त एक्साइटेड कॉफी प्यायला. काय गरम आहे का हे फार. एवढं गरम नसत. बर ठीक आहे घेते बघू आता कसं लागत. छान आहे पण मला चॉकलेटची काहीच टेस्टच नाही आली. आणि मी असं एकदम असं छोटस घेतलंय मोठं नाही घेतलं अजून. हा कपच मला खावा असं वाटत. असं वाटत ते बिस्किट आणि चॉकलेट असं आहे आणि असं भैया के पास है.
त्या मातीच्या कपचा पण इतका छान सुगंध आला कॉफीला, मला फार आवडली. चहा प्रेमींसाठी मस्त आहे. मन हाय. कानाला नाही, कानाला नाही बोल, इथे इथे व्हिडिओत बोल. हाय मी आरफ. पप्पी दे, मला पप्पी दे. मामाचा लाडोबा येतो, तो श्री आलायत भाजी घेऊ. आरवची रिएक्शन बघू. आरव हे बघ, आई आजी दिसली तुला. आई आजी हाय कर. हाय. आई ते भारद्वाज पक्षी आहे, फार कमी वेळेस दिसतो हा पक्षी. आलो आम्ही घरी, आलो आरव आपण, आणि मला तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवायची आहे. हे आईने लावलंय आमच्या इथलं आवळ्याचं झाड. हे मस्त आवळे लागले तसे, आणि आम्ही खूप सारे काढलेत, वाटलेत, खूप लागले होते. असे चारही बाजूने दिसते. ट्रिप झाली आहे. कसं वाटलं आरव, घुमी घुमी करून तुला आवडलं? चला आता घरात फ्रेश व्हा. सगळ्यांना बाय कर, बाय बाय कर. आम्ही तुम्हाला जे चक्री आवळे दाखवलेत आईने, हे असं त्याचं बनवून ठेवलंय. मस्त चटपटीत येता जाता खायला, तिखट मीठ टाकून. आणि याचे वेगवेगळे प्रकारचे आईने लोणचे पण केले होते, तर फारच मस्त मस्त लागतंय. तर आम्ही घरी आलोय, आणि अशा प्रकारे मी जो माझा व्लॉग आहे तो इथे एंड करते आहे, आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.